इंधन दरवाढीच्या माध्यमातून हे सरकार सर्वसामान्यांचं जगणं कठीण करत आहे असा आरोप करत वाढत्या महागाई विरोधात शिवसेनेच्या महिला आघाडीनं ठाण्यात महागाई हंडी फोडो आंदोलन केलं. यावेळी महिला आंदोलकांनी केंद्र सरकारचा निषेध व्यक्त करत महागाईची प्रतिकात्मक हंडी फोडली. ठाण्याच्या प्रथम नागरिक महापौर मीनाक्षी शिंदे या आंदोलनामध्ये सहभागी झाल्या होत्या. या आंदोलनाच्या ठिकाणी पालकमंत्री एकनाथ शिंदे हे देखील सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी महागाई कमी करण्यासाठी सरकारनं प्रयत्न करावेत अशी मागणी केली. या आंदोलनादरम्यान महिलांबद्दल अपशब्द काढणाऱ्या राम कदम यांच्या रावण रूपातील प्रतिकात्मक पुतळ्याला जोडो मारो आंदोलन देखील करण्यात आलं. तसंच मुख्यमंत्र्यांनी राम कदम यांच्यावर कठोर अशी कारवाई करावी अशी मागणी देखील पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी केली.